हिटमॅनच्या भूमिकेमध्ये अक्षय फडके हे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानामध्ये एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची यंग स्टार ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. सनी पालकर आणि त्याच्या साथीला असेल संकेत भगत ही जोडी मैदानामध्ये. गुरुनाथ ठाकूर एक उत्कृष्ट नियोजन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलात, त्यानंतर स्पर्धेला आणि या संघाला नेहमीच ज्यांचं पाठीराखण पाहायला मिळालं. तर नक्कीच या ठिकाणी आपणच सँडी पालकर सरांचा इशारा आलाय की लाईट चालू करायचे. आमचे मंडप डेकोरेशन या ठिकाणी जर पाहिलं तर अंशू मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर आदरणीय शिवाजी मामा पाटील यांना विनंती असेल की आपण त्वरित लाईट ऑन करा. एक चांगली स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. एकूण जर आपण स्पर्धा पाहिली तर 48 संघ या स्पर्धेमध्ये नशीब आजमावताना पाहायला मिळतील. एकवीरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. डीजे नितीन अर्थात सानिया डीजे धुंद्रे यांच्या माध्यमातून हे सुमधुर संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय. सलामीची जोडी मैदानामध्ये संकेत भगत अर्थात साई स्टार क्रिकेट संघ वीगर यांच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये मालिका वीराची टू व्हीलर बाईक विजेता हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. तर स्ट्राईक वरती गोलंदाज एक व्यावसायिक खेळ ज्याचा अनेक वर्ष आपण पाहिलाय. अनेक चांगल्या संघामध्ये जर आपण पाहिलं खेळ याच खेळाडूचा आपण पाहिलाय रोहित पाटील जो संघाचा आपण संघनायक पाहतोय. प्रमुख अस्त्र 54 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. आमचे किरण पाटील यांच्या माध्यमातून अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. चांगलं योगदान किरण पाटीलचं देखील राहिलंय. स्ट्राईकवरती संकेत भगत नॉन स्ट्राईकवरती सनी पालकर ही जोडी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित पाटील हा संघाचा ट्रम्प कार्ड राहिलाय. पंचाचा इशारा येतोय गेम ऑन सामना सुरू होईल. 5 षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळेल मैदानामध्ये. पहिले षटक हाताळेल नेरीपाडा गाव इन करून पहिले चेंडू फेकेल. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. स्वतः फॉलू थ्रू मध्ये चेंडू अडवला जाईल. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळालाय. एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली रोहित पाटील यांची. एकंदरीत संघ नेहमीच रोहित पाटील यांची गोलंदाजी असेल. नितीन पाटील यांची फलंदाजी आणि कमी सरावामध्ये चांगली फलंदाजी पाहायची असेल तर रोशन शेठ पाटील यांची फलंदाजी आपण अनेक वेळा पाहिली आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय. पंचांचा इशारा की चेंडू अवांतर फेकला गेलाय. अवंत धावीने संघ जाऊन पोहोचताय 1 या आकड्यावरती. 5 षटकांच्या लढतीमध्ये जर आपण एकंदरीत जर पाहिलं पहिल्या चेंडू डॉट फेकला गेलाय. क्षेत्ररक्षण रचना पाहिली डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्यानंतर डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला तैनात असताना पाहायला मिळेल. एक चांगलं षटक हाताळत असताना रोहित पाटीलचा फुल टॉस चेंडू चांगला फटका कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू हा फेकून दिलाय. पंचांचा इशारा येतोय की या चेंडूवरती मिळतील चौकार. 4 धावा 4 धावे संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एनर्जी ड्रिंक ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामनावीरासाठी देण्यात आलेत. हरीश साहेबांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानपण व्हावं. रोहित पाटीलचा पुढील चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. नितीन पाटील संघाचा सेफ हँड पहिली सफलता मिळते कोपरुली संघाला. संकेत भगत बॅट दबविल्यान नक्कीच आपण पाहिलं नौका खेळाडू मैदानामध्ये कैलास पाटील ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं अनुभवाने भरलेला खेळाडू आपण पाहतोय. पण त्याच कोपरुली संघाच्या प्ले 11 वरती जर नजर टाकली तर अनेक बदल आपल्याला पाहायला मिळालेत. आज आकाश पाटील संघामध्ये नाहीयेत. अक्षय फडके आज संघामध्ये नाहीयेत. नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे आणि नवीन यंग टॅलेंट कशा प्रकारे वापरावं यासाठी आज प्रयत्न केला जाईल. चांगल्या खेळाची अपेक्षा कोपरुली संघामधून. घरच्या मैदानामध्ये खेळत असताना रोहित पाटीलचं दमदार शतक राहिलं ज्या षटकामध्ये तब्बल 5 धावांनी एक सफलता लाभली गेली. फलंदाज देखील बाद झाला संकेत भगत. नौका खेळाडू मैदानामध्ये कैलास पाटील खेळण्यासाठी सज्ज असणारे रोहित पाटील यांच्या षटका दिले. पुढील चेंडू फुलटा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली चेंडू जाईल. पंचांचा इशारा येतोय
कि चेंडू या ठिकाणी पाहिले जाईल सा आई एकविरा लाइव इव्हेंटच्या माध्यमातून कि चेंडू सीमा पार गेलाय कि चौकार या ठिकाणी पाहिले जाईल। आणि एकूण जर आपण धावा या चेंडूवरती पाहिल्या तर अतिशय देखणा फटका या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला। आणि चेंडू या ठिकाणी जर आपण पाहिलं अतिशय प्रॉपर बॅट वरती आल्यानंतर पाणी करीत असताना या ठिकाणी पाहिले जाईल आमचे तीन पंच मैदा या ठिकाणी पाणी करीत असताना। आणि पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू चौकार आहे, इकडे पण चेंडू सीमा पार गेलाय, चार धावेने संघ जाऊन पोहोचलाय। तर ट्वेल्थ मॅन देखील आहे या ठिकाणी आणि आमचे कमिटी मेंबर्स देखील आहेत, आमचे धनाजी मस्कर हे देखील या ठिकाणी उपस्थित असतील, किरण पाटील हे देखील उपस्थित असतील। संपूर्ण निर्णय या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। संतोष मस्कर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। चेंडू शेवटच्या क्षणाला कुठे पोहोचलाय हे या ठिकाणी पाहिले जाईल। एकूण चेंडू बराच वेळ हवेमध्ये आपण पाहिलात आणि त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं या ठिकाणी पाहिलं जाईल आणि नक्कीच या ठिकाणी पाहिलं जाईल। डिसिजन थोडस टिपिकल ऑनफील्ड पंचांचा निर्णय चौकार आहे याकडे देखील लक्ष असणं गरजेचं, कारण ऑनफील्ड पंचांचा जो निर्णय असेल तो देखील खूप महत्वाचा असतोय। आणि एकूण जर आपण पाहिलं तर सांडी पालकर सर देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील, आमचे पंच देखील आले आहेत या ठिकाणी, सुनील तांडेल सर हे पाहणी करतील आणि आमचे आयोजन कमिटी देखील आहे, कारण कोणत्याही संघावरती अन्याय कधी या स्पर्धेमध्ये झालाच नाही आहे। अशी एकमेव स्पर्धा आपण जर पाहिली तर स्वर्गीय गणपतबा पाटील स्मृतिचषक आमदार चषक 2024 हे सुंदर पर्व। फुलटॉस चेंडू होता त्याला फक्त दिशा दिली आणि याच फलंदाजीसाठी ओळखला जातो कैलास पाटील हा फलंदाज। धावसंख्या धावफलकामध्ये एकूण जर आपण पाहिलं अद्याप 9 धावा, 5 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात आणि हा चेंडूवरती किती धावा आहेत ह्या त्या ठिकाणी ॲड केल्या जातील। नक्कीच पंच या ठिकाणी इशारा आलाय की हा चेंडू सीमापार षटकार, 6 धावा, 6 धावेने संघ जाऊन पोहोचला 11 धावफलकावरती। अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय। किरण पाटील आणि आमचे पंच जर आपण पाहिले सुनील तांडेल सरांच्या माध्यमातून अतिशय तीक्ष्ण नजर आपण पाहिलीत, 4-6 धावेने संघ जाऊन पोहोचला 11-11 धावफलकावरती। एक रंगतदार सामना आणि या षटकामध्ये आपण जर पाहिली एक सफलता मिळाली, त्यानंतर रोहित पाटीलचे 2 चेंडू या षटकामध्ये तब्बल फुलटॉस फेकले गेलेत आणि 2 चेंडूवरती जर आपण पाहिले एक चौकार एक षटकार, 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्यात। लाईन लेंथमध्ये थोडंसं परिवर्तन करावं लागेल गोलंदाजाला, कारण अनेक व्यावसायिक संघामधून खेळण्याचा अनुभव असणारा खेळाडू तुम्ही पाहतोय। खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक हॉलला फेकला गेला, नितीन पाटील चेंडू वेगाने चेंडूवरती आलाय, 1 धाव, 1 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या धावफलकावरती। पहिलं षटक मार्गस्थ असताना अद्याप या चेंडूमधील शेवटचा चेंडू बाकी असेल, चांगली गोलंदाजी तेवढी चांगली फलंदाजी। कैलास पाटीलनं 2 चेंडूचा सामना केलाय, 7 धावांचं योगदान आपल्या संघासाठी खर्च देत असताना हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल। आणि 5 षटकामध्ये जर आपण एकंदरीत पाहिलं मैदानामध्ये धावा चेस होताना देखील पाहिल्यात, 70-75 धावा सहज सोप्या रीतीने मैदानावरती होत असताना आउटफील्ड अतिशय वेगवान या मैदानाची आपण पाहिली। मैदान पहिल्या डे नाईट मध्ये जर आपण पाहिलं धावांचा निच्छांक आपण पाहिला होता मनीष, पण आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिला तर धावा अतिशय चांगल्या होत असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल। पंचांचा इशारा येतोय की बॅटकटच्या सर्वमध्ये 1 धाव, 1 धावेने संघ जाऊन पोहोचताय। पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त, 13 धावा धावफलकावरती, 1 फलंदाज बाद, प्रथम फलंदाजी करीत असताना श्री गणेश मोरबे संघाची।
आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचे आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. चिपले ग्राम पंचायत माजी सरपंच आणि तथा एक एक उद्योजक आपण पाहतोय आदरणीय व्यक्तिमत्व रमेशजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. नेहमी चांगलं योगदान ह्या चिपले ग्रामपंचायतीमध्ये रमेश पाटील साहेबांचं आम्ही पाहिलंय. त्या साहेबांचं या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती आलाय गोलंदाज दुसरा डग फेकणारी मंगेश ठाकूर. 2023-24 पर्व जर पाहिलं मनीष तर मंगेश ठाकूरनं खूप गाजवलंय. अतिशय वेगवान गोलंदाजी आणि तेवढी चांगली फलंदाजी या खेळाडूचे आपण या हंगामामध्ये पाहिले. तेवढी साथ मिळाली रोहित पाटीलची, नितीन पाटील, रोशन पाटीलची, पण आज कशा प्रकारे कामगिरी असेल. वेगवान चेंडू, फक्त चेंडूला दिशा दिली, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या वरून दणदणीत षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 19 धावफलकावरती. आपण एकंदरीत जर पाहिले 3 मोठे फटके 16 धावा ज्या जमवल्यात ना मोरबे संघानं, त्या तिन्ही चेंडू फुलटॉस होते हे विसरून चालणार नाही. परंतु सनी पालकर मैदानामध्ये खेळतोय, युवा खेळाडू आहे, प्रतिभाभावी खेळ या खेळाडूचा आपण या हंगामामध्ये पाहिलाय. रेडगडच्या स्पर्धेमध्ये तब्बल चांगली फलंदाजी खेळाडूंची आपण पाहिली होती आणि आज देखील तसाच खेळ मैदानामध्ये साकार करीत असताना सनी पालकर हा खेळाडू. मंगेश ठाकूरला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावी लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, याच चेंडूसाठी हा गोलंदाज ओळखला जातोय. नेहमीच ऑफस्टिकवरती चेंडू फेकणं ही ज्याची ओळख आहे आणि ते चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतील. आदरणीय व्यक्तिमत्व कुंडलिक फडके साहेब, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष भोनशेत यांचे या ठिकाणी आगमन होते. त्यांच्या समेत जर आपण पाहिलं तर आदरणीय व्यक्तिमत्व रमेश पाटील साहेब, माजी सरपंच कोपरोळी यांचं व्यासपीठामध्ये आगमन तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या समवेत आदरणीय व्यक्तिमत्व मोहन घोणे साहेब यांचं देखील व्यासपीठावरती आगमन पाहायला मिळेल. आणि त्यांच्या समवेत आदरणीय प्रतीक घोणे साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन पाहायला मिळेल. चेंडू पहिल्या चेंडूमध्ये षटकार मनीष, त्यानंतर 2 चेंडू डॉट फेकले गेलेत. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे गोलंदाजाची. मंगेश ठाकूर यासाठी ओळखला जातोय, वेगवान गोलंदाजी करणं ही ज्याचा तान्स आपण पाहिलाय आणि अतिशय दमदार कामगिरी या खेळाडूची पाहायला मिळते. एकूण दुसऱ्या एक मार्गाचा असताना पहिल्या चेंडूवरती षटकार 19 धावा धावपळ करून तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज मंगेश ठाकूरचा हा चेंडू फुल्लर लेंथचा चेंडू फेकला गेला, एकदा पूर्ण मिडविकेटच्या क्षेत्राच्या वेगाने चेंडूवरती आला संकेत. एक धाव मिळाला, एका धावीने संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली, पहिल्या षटकामध्ये 13 धावा आपण पाहिल्या होत्या गोलंदाज रोहित पाटीलच्या षटकामध्ये. आणि या षटकामध्ये जर आपण पाहिला मंगेश ठाकूरनं अद्याप 4 चेंडूचे फेके गेले, 7 धावा खर्च केले गेल्यात, ज्यामध्ये एक षटकारचा समावेश तुम्हाला पाहायला मिळेल. एक डावखुरा खेळाडू, उजवा खेळाडू ज्यावेळी मैदानामध्ये येत असतो त्यावेळी गोलंदाजाला प्रत्येक वेळी आपली लाईन देत बदल करावा लागत असतो आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील दमछाक तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज मंगेश ठाकूर पुढील चेंडू फेकेल, फुलटा चेंडू कट केलाय, ही ओलके कैलास पाटीलची. चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये सीमापार, चौकार आणि संघ जाऊन पोहोचला 24 धावा धावल का. आदर्श कोणाचा दिला जातोय, ते 350 वर्ष होऊन गेले माझ्या शिवबाला, त्यानंतर देखील आदर्श शिवबा छत्रपती शिवाजी महाराजांचा दिला जातोय. धावसंख्या 24 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. ज्या शिवबाच्या काळामध्ये एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, एकही स्त्रीवरती अत्याचार झाला नाही, असा एकमेव रयतेचा राजा अर्थात शिवछत्रपती शिवाजी महाराज. गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती मंगेश ठाकूर, वेगवान चेंडू फेकला गेला, ऑफस्टिकवरती चेंडूची फेकी पाहायला मिळाली, चेंडू जाईल निर्धाव. आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय 12.00 सरासरीनं 24 धावा धावपळकावरती 1 फलंदाज बाद. प्रथम फलंदाजी करीत असताना श्री गणेश मोरबे संघ. कुरली हे देखील यांचं देखील या ठिकाणी आगमन होताना तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक रात्रीमध्ये रोशन शेठ पाटील आणि धनंजय शेठ पाटील वाकडी यांच्या अगदी खांद्याला खांदा लावून या मैत्री पूर्ण जर आपण पाहिलं तर संतोषांचं आगमन पाहायला मिळेल. अनमोल कदमबाडे साहेब मॅनेजर यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन पाहायला मिळेल.
पीडीसी प्राइवेट लिमिटेड कंपनी या साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर केशर पाटील यांचं देखील चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. एफडीसी कंपनी प्राइवेट लिमिटेड या साहेबांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालंय. केशर पाटील यांचं देखील चांगलं योगदान या स्पर्धेला पाहायला मिळालं. वैयक्तिक कोडील पहिला दुसरा आणि सांघिक कोडील तिसरा फेकण्यासाठी सज्ज असतील रोहित पाटील. गोलंदाजी मार्गवर 24 धावा धावपलकावरती स्ट्राईक वरती केलेला सनी पालकर हा खेळाडू वेगवान गोलंदाजीसाठी रोहित पाटीलांची ओळख आहे. हा चेंडू जर पाहिला ऑफस्टिकच्या बाहेर बनणारा चेंडू पंचाचा इशाराला अभांतरचा अभांतर धावीने संघ जाऊन पोहोचता आहे 25 या आकड्यावरती. 5 षटकांची लढत दुसरा षटक मार्ग तिसरा षटक मार्गस्थ असताना 25 धावा म्हणजे एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती मंगेश ठाकूरचा षटकार आणि त्यानंतर सुरेख कमबॅक राहिला आहे. पण दोन गोलंदाज वैशिष्ट्य पाहिलं चौकार आणि षटका दोन्ही गोलंदाजांनी खर्च केले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखना फटका चेंडू जाईल सीमा पार 4 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय. अद्याप धावसंख्या जर पाहिली 29 धावा धावपलकावर. च्या शब्दात जोड आहे कारण कोपरोली संघ ज्या ज्या वेळेला खेळत असतो संतोषदा पाटील साई रक्षा ट्रान्सफरचे प्रोप्रायटर अकुर्ले यांचं नेहमीच योगदान या संघाला राहिलंय. रोहित पाटील यांच्या चेंडूमध्ये चौकार 29 धावा धावपलकावरती. वेगवान चेंडू मारण्याचा प्रयत्न सुंदर शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अप्रतिम झेल कुलदीप पाडवी पप्पूच्या माध्यमातून दुसरी सफलता मिळते कोपरोली संघाला. फलंदाज बाद झालाय सनी पालकर. पाडवी नेहमी स्वतःला झोकून देत असतो क्षेत्रक्षण करत असताना. अप्रतिम झेल पकडला गेला. झेलने जर त्या ठिकाणी असा शैलेशने थोडासा विचार केला असता पण तो एकंदरीत जर हा पास क्षेत्रक्षण जर पाहिलं तर अप्रतिम क्षेत्रक्षण राहिले गेले. दोन फलंदाज बाद महेंद्र माली उमरोली यांच्या वतीने देखील कोपरोली संघाला आणि मोरबे संघाला शुभेच्छा आल्यात. या स्पर्धेला देखील शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. संतोषदा पाटील अकुर्ली यांच्या वतीनं पप्पू पाडवी याच्यासाठी 500 रुपये पारितोषिक आलाय. अप्रतिम झेल खेळला गेलाय. समोर फलंदाज सागर उलवेकर एक धाव पूर्ण केली झाली. अविनाश सोमवंशी चेंडूवरती जोपर्यंत येतील तोपर्यंत संधी होती एक धाव घेण्याची. एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. 30 धावा धावपलकावरती रोहित पाडीचे षटक कमबॅकिंग षटक तुम्हाला पाहायला मिळालं. या षटकामध्ये एक अभ्यांतर त्यानंतर चौकार विकेट सिंगल 4 चेंडू फेकले ज्यामध्ये एक अभ्यांतर 3 चेंडूमध्ये धावा खर्च केले गेले आहेत 6. ही चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते रोहित पाटील यांची. खोलवर टप्प्याचा चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू फेकला गेलाय. पूर्णपणे जखडून ठेवले कैलास पाटील या फलंदाजाला. पहिल्या दोन षटकामध्ये 24 धावा मनीषा बनवायला आणि त्यानंतर या षटकामध्ये अप्रतिम कमबॅक चौकारानंतर काय लाजवाब गोलंदाजी राहिली आहे रोहित पाटील या गोलंदाजाची. दमदार कामगिरी आपण पाहिली कोपरोली संघाच्या माध्यमातून. अर्ध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू बराच वेळामध्ये क्षेत्रक्षक चेंडू खाली येतो. अविनाश कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज होईल बाद कैलास पाटील. अप्रतिम झेल पकडला गेलाय. कैलास पाटील बाद झाल्यानंतर एक अनुभवाने भरलेला खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. अनेक क्रिकेटचे मैदान गाजवणारा खेळाडू आदेश पांडव या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु श्री गणेश मोरबे संघामध्ये जर आपण पाहिलं ही अनुभवाची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर महेंद्र माली यांच्या वतीने देखील या संघासाठी शुभेच्छा आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 च्या आकड्यावरती.
एक चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहिलात. आदरणीय व्यक्तिमत्व रामदास भगत साहेब यांनी देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. गोलंदाज रोहित पाटील यांचं कौतुक करणं गरजेचं असणार आहे. अप्रतिम कामगिरी राहिली या षटकामध्ये, महत्त्वपूर्ण सफलता मिळवली गेली. वेगवान चेंडू तेवढ्याच चांगला फटकार. अविनाश सोमशी चेंडूवरती वेगाने आल्यात, एकदा पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला आहे 31 या आकड्यावरती. 31 धावा धावपलकावरती 3 फलंदाज बाद. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना या ठिकाणी जर आपण पाहिला, पहिला पुकार असेल या ठिकाणी या आजच्या दिवसामधील तिसरी लढत पाहायला मिळेल. आई 11 कोण संघाचा संघ नायक आणि त्यांना फाईट करेल सर्वेश 11 श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी क्रिकेट संघाच्या संघ नायकाला हा पहिला पुकार असणार आहे. पहिलं सत्र समाप्त होण्याच्या आत नाणेफेक होणं बंधनकारक असणारी या स्पर्धेची नियमावली आपण पाहतोय. स्क्रीनवरती आपण पाहतोय आदरणीय व्यक्तिमत्व माजी सरपंच आणि एक उद्योजक रमेश पाटील साहेब यांचं आपण व्यासपीठावरती पाहतोय. त्यांच्या समेत जर आपण पाहिलं मोहन घोणे साहेब हे देखील मेन स्क्रीनवरती पाहत आहे आणि त्यांच्या समेत आदरणीय व्यक्तिमत्व ह्या गावचे भूमिपुत्र लक्ष्मण फडके साहेब यांना देखील आपण मेन स्क्रीनवरती पाहू शकाल. एक चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळते. कोपरोली संघ ज्या ज्या वेळेस केलेत असो त्यावेळी चांगली कामगिरी राहिली आहे. गोलंदाजी मार्गवर आलाय. गोलंदाजीमध्ये नितीन पाटील चौथं षटक फेकणारी सज्ज असेल. वेगवान गोलंदाज चेंडू फिरवणे ही ज्याची कला आहे. क्षेत्र चेंडू खाली बबली, कोणतीही चूक करणार नाही. फलंदाज होईल बाद. आणि आज छोट्याला आतमध्ये घेतलाय आणि मोठ्याला बाहेर ठेवलाय, त्याचं कारण काय? कारण बबली कधी जेल सोडत नाही आणि त्याच्यामुळे आज छोट्याला आतमध्ये घेतलाय मैदानामध्ये आणि मोठ्याला बाहेर ठेवलाय अर्थात आकाश पाटीलला. आणि फलंदाज चौथ्या क्रमांकाचा बाद झालाय. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 31 धावा धावफलकावर. धोका खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओमकार नावडेकर छोटा पॅकेट बडा धमाका ही या खेळाडूची ओळख आहे. अनेक क्रिकेटचे मैदान या खेळाडूने गाजवलेत. चौकार षटकांची आतषबाजी करणारा हा खेळाडू आहे. परंतु त्याच्या समोर एक अनुभवाने भरलेला मालिकेवरचे बाईक जिंकणारा खेळाडू नितीन पाटील याच्या समोर गोलंदाजी करीत असताना फार रोशन पाटील जोरदार अपील पाहायला मिळा. खेळाडूचं कौतुक करावं लागलं ओमकार नावडेकरचं. खेळ सोडला, खेळपट्टी सोडली गेली आणि तब्बल पाचवा फलंदाज बाद होतोय श्री गणेश मोरबे संघाचा 31 या धावफलकावरती. अतिशय सुरेख टायमिंग डीजे नितीनच्या पण पाहिली. मोठ्याला मागे राहू द्या त्याने सांगितलंय आणि बबलीला आतमध्ये घेऊ द्या सांगितलंय. आणि फलंदाज देखील झेल देखील चांगला पकडला गेलाय. चांगलं टायमिंग डीजे नितीनच्या माध्यमातून आपण पाहिलात. 31 धावफलकावरती आदरणीय व्यक्तिमत्व दूध प्रोफेसरमध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व तुम्ही पाहाल ज्याने अनेक वर्ष कोपरोली संघासाठी क्रिकेट खेळल्यात अतुल पाटील यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती नितीन पाटील हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज पाहायला मिळेल कोपरोली संघाचा. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला फ्लिक केलाय. चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमा पार. चौकार आणि संघ जाऊन पोहोचलाय 35-35. फेब्रुवारी ज्या राजाची शिवजयंती आपण पाहतोय मोठ्या उत्साहानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयावरती नाव कोरलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. 35 धावा धावपलकावरती नितीन पाटील गोलंदाजी मार्गवरती तुम्हाला पाहायला मिळेल. हा शॉर्ट पिचचा चेंडू फेकला गेलाय. फलंदाजा विचार केला राहुल पाटील या ठिकाणी फलंदाजी करीत असताना चौकारच्या बॅटमधून तुम्ही पाहिलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिळेल बॅट. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांसाठी 6 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावर.
पण जर पाहिलं या मनीष जर एकंदरीत पूर्वी गेलो तर एका रविवारी एकविरा आईला गर्दी असायची. आज आठवड्याच्या 7 दिवस तुम्ही एकविरा आईला जा कार्यालय जा सातही दिवस अलोट गर्दी भाविकांची पाहायला मिळते. या 7 मिनिट संघ जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावरती. वेगवान धावगती फलंदाज बाद झाल्यानंतर देखील राहुल पाटीलची फलंदाजी पाहिली. 2 चेंडूमध्ये 10 धावा 500 स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय आणि धावफलक देखील पुढे नेण्याचं कार्य हा खेळाडू करत असं तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज नितीन पाटीलचा स्लोवर चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सध्या फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बॉल. फलंदाज झालाय बाद राहुल पाटील. 6वा फलंदाज बाद होईल श्री गणेश मोरबे संघाचा. दादाच्या नावात दम आहे कारण सामाजिक कार्य असतील ज्यांच्या माध्यमातून आपण अनेक सामाजिक कार्य देखील पाहिलेत आणि ज्या ज्यावेळी कोपरोळी संघ खेळत असतोय त्यावेळी आपण पाहिलं तर या संघाला नेहमीच पॅक ज्यांच्या माध्यमातून केलं जातोय ते रोशन शेठ पाटील यांना मैदानामध्ये पाहताय. सराव नेहमीच कमी करत असतात परंतु चौकार आणि षटकारांमध्ये डील करणारे खेळाडू कोण असतील तर नक्कीच रोशन पाटील यांचं नाव घेतलं जाते. या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी असेल. नितीन पाटील यांच्या चेंडू पाहायला मिळाल्या. सरळ बॅटने चेंडूला फेकून दिला डीप लॉंग ऑफला फ्लॅटेड षटकार. षटकार आणि संघ जाऊन पोहोचताय 47 धावा धावफलकावरती. सहा धावेने संघ जाऊन पोहोचलाय 47 या आकड्यावरती. या षटकामध्ये एकंदरीत धावसंख्या जर आपण पाहिली नितीन पाटीलने धावा खर्च केल्या 16. हे खराब षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये 3 सफलता आल्यात मनीष आम्हाला माहिती देत असताना परंतु 3 मोठे फटके देखील आल्यात ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आपण पाहायला मिळाल्यात. 16 धावा खर्च केल्यात आणि धावसंख्येचा विचार केला 4 षटकामध्ये 47 धावा या खराब नाही आहेत मी तर म्हणेल फलंदाज बाद झाल्यानंतर देखील. अंतिम षटकामध्ये टॉससाठी या ठिकाणी आकाश पाटीलांचा इशारा आलाय. पहा ऑनलाईन सामना देखील पाहतात आणि नजर देखील अचूक आहे त्यांची. हा अंतिम पुकार असणार आहे दोन्ही संघांसाठी. चला नागझरी क्रिकेट संघाचा संघ नायक दोन्ही संघांना विनंती. आणि आज जर आपण पाहिलं किरण पाटील आकाश पाटील निश्चय केलाय की आज मला संघामध्ये घेतलं नाहीये पण तू येणाऱ्या दिवसामध्ये मी एवढा सराव करणार आहे की माझा संघ 26 जानेवारीला होणाऱ्या KPL मध्ये अव्वल दर्जाचा राहणार आहे. 2 दिवस 3 वाजेपर्यंत सराव केला या खेळाडून परंतु आज प्ले 11 मध्ये नाहीये. गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटक फेकेल आदेश मस्कर. गोलंदाजी मार्क वरती शेवटचा अंतिम षटक कशा प्रकारे हाताळला जाईल याकडे सर्वांच्या नजरा पाहायला मिळतील. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली पण तेवढी चांगली फलंदाजी सागर उलवेकरला करावी लागेल. वेगवान चेंडू फेकला गेलाय अतिशय वेगवान चेंडू. रोहित पाटील चेंडूवरती जातील डीप लॉंग ऑन वरून. मेस फील्ड दुसरीचा प्रयत्न खराब क्रिकेट पाहायला मिळालं आणि दुसरी धाव देखील सहज सोप्या रीतीने पूर्ण केली जाईल. एक लेझी क्रिकेट पाहायला मिळाला रोहित पाटील यांच्या वतीनं. 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धावेने संघ जाऊन पोहोचताय 49 या आकड्यावरती. मनीष ही जी चुकी आहे ना ती स्ट्राईक वरती सागर उलवेकरला नेलाय. जर येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 1-2 मायटी लागले तर कोपरोळी संघासाठी थोडंसं अवघड असेल कारण सागर उलवेकर देखील एक आक्रमक खेळाडू या संघाचा. मिडल ऑर्डर मधील वीरेंद्र सेहवाग म्हणून ज्याला ओळखलं जातोय 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी आलाय. उंचार मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. अप्रतिम झेल प्रथमेश पाटीलच्या माध्यमातून. सौभाग्यवती रंजनाताई रमेश पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून कोपरोळी संघाला टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. संपूर्ण कोपरोळी गावातील खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी जे जर्सी आपण पाहतोय 12 12 किंग हा लकी नंबर आपण पाहिला
आणि संपूर्ण या पनवेल तालुक्यामध्ये रोशन शेठ पाटील यांचा 12 12 किंग ब्रँड होताना तुम्हाला पाहायला मिळेल। आदेश पुढील चेंडू फेकेल, वेगवान चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, पंचांचा इशाराला अवांतरचा, अवंत दाबीने संघ जाऊन पोहोचलाय 50 या आकड्यावरती। स्क्रीन वरती आपण पाहू शकाल सौभाग्यवती रंजनताई रमेश पाटील ग्रुप ग्राम पंचायत सदस्य कोपरोळी ग्राम पंचायत चिपले यांच्या माध्यमातून या टी शर्ट तुम्हाला पाहायला मिळतील। एकवीरा इव्हेंटच्या माध्यमातून हे सुंदर क्षणचित्र टिपताना पाहायला मिळेल। गोलंदाज आदेश मस्कर पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज, उंचावर मारण्याचा प्रयत्न रोहित पाटील, चेंडू खाली येतील, एक धाव पूर्ण करण पोरजी आणि फलंदाज बाद। आई 11 कोण संघाचा संघनायक आणि नागझरी संघाचा संघनायक हा शेवटचा पुकार आहे। जर आपण आलात नाही तर सामना 4 ओव्हरचा असेल। नागझरी टीमचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय। आई 11 कोण संघाचा संघनायक, जर आपण आला नाहीत हे सत्र समाप्त होण्याच्या आत, तर सामना हा 4 षटकांचा असेल, याकडे लक्ष असू द्या। आदेश मस्कर गोलंदाजी मार्गवरती पुढील चेंडू फेकेल, अतिशय रंगतदार सामना राहिला। आदेश मस्करचं सुंदर षटक तुम्हाला पाहायला मिळालं, दोन सफलत्या षटकामध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतंय। आयुष फडके मैदानामध्ये एकंदरीत जर लढत आपण जर पाहिली या सामन्यामध्ये पहिल्या 4 षटकामध्ये 47 धावा आपण पाहिल्यात आणि या षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली 51 धावा धावफलकावरती, 50 धावा धावफलकावरती। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न खराब फलंदाजी, फलंदाज बाद। आदरणीय व्यक्तिमत्व मिथुन शेट या ठिकाणी जर आपण पाहिलंय ग्रुप ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच तथा उद्योजक आपण पाहिलंय धनंजय दादा पाटील बाबा ब्रँड या नावाने संबोधलं जाणारं व्यक्तिमत्व तुम्हाला व्यासपीठावरती आगमन पाहायला मिळतील। धनंजय दादा पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन पाहायला मिळेल। शेवटचं धावसंख्या जर पाहिली 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात। या षटकामध्ये आदेश मस्करचा अप्रतिम गोलंदाजी राहिली, फक्त 3 धावा देत फलंदाज एकूण बाद केले 3। महत्वपूर्ण षटक हाताळत असताना नेहमीच शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये धावा खर्च होताना आपण पाहिल्यात, पण आज कोपरोळीच्या मैदानामध्ये यजमान संघ गेले असताना धावांवर अंकुश लावण्याचं काम केलं गेलंय। 9 फलंदाज बाद, अंतिम जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल। सर्व बाद ऑल आउट होण्याचा या ठिकाणी विक्रम कोपरोळी संघ करेल का? गोलंदाज आदेश या ठिकाणी पाहायला मिळेल। या षटकामध्ये पुढील चेंडू फेकण्याची सज्ज असेल, वेगवान चेंडू फेकला, सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलाय ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मंगेश ठाकूरचं राहिलं। एक धाव पूर्ण, दुसरी फलंदाज येतील आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज होईल बाद। ऑल तर 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात, तिसरी धाव घेत असताना फलंदाज होईल बाद। 5 धावा या 5 षटकामध्ये धावफलका धावा लागल्या गेल्यात 52 धावा धावफलकावरती। काय क्षेत्ररक्षण राहिलं या ठिकाणी जर आपण पाहिलं, मंगेश ठाकूरचं कौतुक करावं लागेल, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली गेली। आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय, आदरणीय व्यक्तिमत्व आपण जर पाहिलात या स्पर्धेसाठी आपला अनमूल्य वेळ दिलाय त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अनमोल कदम बाडे साहेब FDC प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मॅनेजर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल। धनंजय दादा पाटील माजी उपसरपंच ग्रुप ग्राम पंचायत चिपले कोपरोळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अनमोल साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतील। मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण, आमदार चषक आपण ही स्पर्धा पाहताय।
वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ व आई गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आमदार चषक 2024 हे सुंदर पर्व आणि 2024 मध्ये ही स्पर्धा तब्बल 9 वर्षांमध्ये संपन्न होत असताना पाहायला मिळेल. एक चांगले व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळेल धनंजयदादा पाटील आणि संतोषदादा पाटील यांच्या माध्यमातून. अनमोल कदंब बडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. तर पुढील स्वागत असेल अदर्डे व्यक्तिमत्व तेजस पाटील साहेब असुटगाव यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. तेजस पाटील साहेब असुटगाव यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. धनंजयदा पाटील यांच्या शुभा हस्ते या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. चिपले ग्रामपंचायत माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि उद्योग क्षेत्रामधील एक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मधील मोठं नाव तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे हरिभक्त परायण धनंजय धनाजी मस्कर साहेब हे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर पुढील स्वागत असेल आदरणीय व्यक्तिमत्व वाकलन गावावरून ज्यांना या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभली गेली आहे मोहन गोणे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. मी विनंती करतोय आमच्या प्रमुख मान्यवर मोहन गोणे साहेबांना की आपल्या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. धनंजयदादा पाटील यांच्या शुभा हस्ते या ठिकाणी आदरणीय व्यक्तिमत्व वाकलन गावामधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांना पाहत असतोय ते मोहन गोणे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. आणि ज्या ज्या वेळी क्रिकेटची स्पर्धा भरवली जाते त्या त्या वेळेस मोहन गोणे साहेबांचं आपण आगमन पाहत असतोय. त्या मोहन गोणे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. पुढील स्वागत असेल कोपरोली संघ ज्या ज्या स्पर्धेमध्ये गेलेत असतोय त्या स्पर्धेमध्ये नेहमीच मोलाचं योगदान देणारे आदरणीय व्यक्तिमत्व लक्ष्मण फडके साहेब लक्ष्मण फडके साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. आदरणीय व्यक्तिमत्व कोपरोली गावामधील मंडप डेकोरेशन मध्ये उत्तुंग नाव तुम्ही पाहताय काशीनाथ जोशी साहेब यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठातून स्थानपण व्हावं. लक्ष्मण फडके साहेब कोपरोली यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. त्यानंतर पुढील स्वागत असेल भोनशेत गावामधील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय व्यक्तिमत्व कुंडलिक फडके साहेब भोनशेत यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. कुंडलिक फडके साहेब नेहमीच क्रिकेटची स्पर्धा आणि कुंडलिक फडके साहेबांचं योगदान आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलंय ते कुंडलिक फडके साहेबांचं या ठिकाणी स्वागत होताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर पुढील स्वागत असेल आदरणीय व्यक्तिमत्व जयदास मुकादम साहेब शिरडोन यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. कोपरोली गावाच्या जावई तुम्हाला पाहायला मिळतील जयदास मुकादम साहेब शिरडोन. आदरणीय व्यक्तिमत्व जर आपण पाहिलंय माजी सरपंच रमेश पाटील साहेबांचं जावई यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. जयदास मुकादम साहेब शिरडोन यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. त्यानंतर पुढील स्वागत असेल प्रशांत चोरके साहेब वामनजे प्रशांत चोरके साहेब वामनजे यांना की विनंती असेल आपण यावं. तर प्रशांत चोरके साहेब पोहिंजे यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. या ठिकाणी जाबई आपण जर पाहिलं या ठिकाणी उपस्थित झालेत. धनंजयदादा पाटील यांच्या शुभा हस्ते या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. त्यानंतर जर आपण पाहिलं नेहमीच अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. अनेक गोष्टींना पडद्यावरती आणण्याचं काम करणारे आदरणीय व्यक्तिमत्व गणपत वारगडा साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. पत्रकार क्षेत्रामधील एक नामवंत व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळतील. नेहमी समाजासाठी लढवय्यापणा समाजासाठी एक चांगले निर्णय त्यांचा आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पुढील स्वागत असेल प्रवीण घोणे वाकलन प्रवीण घोणे साहेब वाकलन यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. प्रतीक घोणे साहेब वाकलन यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. रोहित पाटील यांचे मावस बंधू तुम्हाला पाहायला मिळतील. चांगलं योगदान ज्यांचं आपण नेहमीच पाहिलं गेले राकेश पाटील आणि
धनंजय दादा पाटील यांच्या शुभ हस्ते, संतोष दादा पाटील आणि धनंजय मस्कर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पाहायला मिळेल। आदरणीय व्यक्तिमत्व भिवा पाटील साहेब कोपरोली, भिवा पाटील साहेब कोपरोली यांचे देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येईल। आदरणीय व्यक्तिमत्व काशीनाथ जोशी साहेब कोपरोली यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय। तर नक्कीच आपण बोलूया पुढील काशीनाथ जोशी साहेब यांच्या देखील या स्पर्धेला 2500 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले गेले, आपले सदस्य आभार। आणि पुढील स्वागत असेल भिवा पाटील साहेब कोपरोली, त्यानंतर रोशन पाटील, रोशन पाटील शिरवळी यांच्याकडे। थँक्यू, थँक्यू सो मच दीपकजी फडके सर। स्वागत कक्षामधून थेट आपण जाऊया आता मैदानाकडे, खेळाचा उत्तरार्ध आणि उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी 53 धाव इथे बनवायच्या टीम कोपरोलीला। कॉमेंटरी बॉक्स मध्ये आमच्या सहसाथीने जोडले जातील प्रवीण टेंबे वलप। चलिए मेहमान नवाजी के साथ मुकाबले की तरफ चलेंगे। 52 पे 9 विकेट गए थे मोरबे टीम श्री गणेश। 53 का लक्ष्य, लेकिन नितिन पाटिल ने पहले गेंद पे छक्का मारा, फिर नितिन का विकेट गया। अब मैदान के अंदर मेजबान दो सगे भाई रोहित पाटिल और रोशन पाटिल, 12-12 किंग, जिनका ये आयोजन है आमदार चषक दमदार ट्रॉफी 2024। और उनके पिता से सम्मानीय माजी सरपंच रमेश शेठ पाटिल भी मुकाबले का मजा लेते हुए। शानदार बल्लेबाजी, मिडॉन पे गेंद खेला, थोड़ी मिस टाइमिंग, मिस फील्डिंग और गेंद सीमा पर 4 रन। रोहित पाटिल के बल्ले से मिस टाइमिंग था, लेकिन मिड विकेट सीमा पर खिलाड़ी की मिस फील्डिंग का नतीजा ये 4 मिलता हुआ। लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार सन्मान्य नरेश जी कुटले नेरीपाडा यांच्या माध्यमातून टीम कोपरोली संघाच्या फलंदाजांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज। फलंदाज रोहित पाटील ज्याने इताक्षणी एक दमदार फटका खेळलाय, 4 रन्स येत आहेत। धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 1 गडी बाद 10 धावा। गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती विनीत फडके, एक आगलं वेगळं गणित या षटका दरम्यान त्याला साध्य करायचंय। पहिलाच बॉल पाहिला नितीन पाटीलनं, षटकार दागला, त्यानंतर डॉट बॉल आला आणि आता विकेटचं पतन आणि त्यानंतर चौकार, आता डॉट बॉल। 5 गेंद टोटल 10, 53 का लक्ष्य। अभी तक देखा जाए आमदार ट्रॉफी में 4 टीमें ऑल आउट हो चुकी है, मोरबे टीम ऑल आउट नहीं हुई, 1 विकेट बचा उनका, ये अच्छी बात होगी। स्क्रीन पर देख सकते हैं शेर की झलक सबसे अलग, माजी उप सरपंच चिपले धनंजय शेठ पाटिल गोल्डन मैन, इनकी ये खूबसूरत तस्वीर है जिनका आज आयोजन में सबसे बड़ा हाथ है। ऐसे हमारे आधार स्तंभ गोल्डन मैन धनंजय शेठ पाटिल, उनके द्वारा मेहमान नवाजी की गई मेहमानों की, और उनकी खूबसूरत तस्वीर देख सकते हैं। बिल्कुल मैंने कहा रोशन कि शेर की झलक सबसे अलग। 11 पे 1 विकेट कोपरोली, 53 का लक्ष्य। रोशन पाटिल, रोहित पाटिल दो सगे भाई स्क्रीन पर देख सकते हैं बातचीत करते हुए, जिन्होंने कोपरोली टीम को बनाया और शानदार बल्लेबाजी करते हुए यह आलिशान आयोजन। तर या ठिकाणी अंतिम पुकार असेल I-11 कोण संघाला, आयोजकांच्या वतीने ही माहिती येते। पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर नाणेफेक करणं हा स्पर्धेचा नियम आपण पाहिलात, पहिलं सत्र समाप्त होऊन 1 षटक झालाय आणि I-11 कोण संघाचा या ठिकाणी संघटक उपस्थित झाला नाही, या आयोजकांच्या वतीने अंतिम तुम्हाला पुकार आलाय, तुम्ही त्वरित संपर्क साधा। O2 रोशन पाटील आणि प्रवीण टेंबे। इथे बक्षिसांची आपल्याला खैरात पाहायला मिळेल, 1 ओव्हरमध्ये 4 चौकार आणि 1 ओव्हरमध्ये 3 षटकार लागवणाऱ्या फलंदाजाला 5000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळेल। सन्माननीय माजी उपसरपंच धनंजय शेठ पाटील आणि विद्यमान सदस्य गृहग्रामपंचायत चिपले यांच्या माध्यमातून हे 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। धनंजय शेठ पाटील इनकी ओर से मॅन ऑफ द सिरीज के लिए बाइक भी दी गई है, बाबा किंग नाम से बहुत मशहूर है और उनके द्वारा ये बाइक देख सकते हैं स्क्रीन पर। धनंजय शेठ पाटील बाबा बिल्डर्स आणि डेव्हलपर्स कोपरोली सीझन 9 में उनके द्वारा ये खूबसूरत बाइक यहाँ पर दी गई, उनका स्वागत है। नक्कीच तन मन धन हे त्रिवेणी संगम सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं। सन्माननीय धनंजय शेठ पाटील आणि रमेश शेठ पाटील या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून उत्तम फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल हवेमध्ये उत्कृष्ट झेल पकडला जातो, अजून एक मोहरा गारत। कमजोर शॉट था रोहित पाटील, मिस टाइमिंग रहा, बल्ले के स्लॉट पे नहीं आ पाया और खराब स्ट्रोक पे मिड विकेट पर रोहित पाटील का कैच लपका। 11 पे 2 विकेट गए यहाँ पे, 66 99 12
गांव दबी कोपरोली के। अब रोशन पाटिल बचे उनके साथ नए बल्लेबाज जाएंगे, लेकिन क्या 53 रन चेस होंगे या बचेंगे। पहले ओवर में 2 विकेट डेके रोशन 7 गेंदों पे, थोड़ा मुश्किल बनेगा कोपरोली के लिए। उत्कृष्ट अपन जेल पहले सज्ज होते राहुल नावडेकर फलंदाज बाद होते रोहित पाटिल ज्या रोहित न एक चौकार दागला होता आणि 4 चेंडूंमध्ये 5 धावसंख्येचं योगदान रोहितच्या माध्यमातून राहिलं। या उत्तरार्धामध्ये 53 धावसंख्येचा पाटला करत असताना 2 गडी बाद अशी आपण स्थिती पाहतो टीम कोपरोलेची। फुलटॉस गेंद ती रोहित पाटील ने छक्का मारने की कोशिश की थी, बहुत बढ़िया गेंद थी स्लोवर फुलटॉस, लेकिन वो कमजोरी रही रोहित पाटील की और मिस टाइमिंग विकेट गया। बल्ले गेंदबाजी के लिए कैलाश पाटिल आ चुके, पहली गेंद पे विकेट 11 पे 2। अब बैटिंग के लिए अविनाश बैटिंग ट्रैक पर नंबर 4। 2 फुल टॉस गेंदे ऑन साइड में ड्राइव किया शॉट मिड ऑफ के फील्डर थे नजदीक, रन आउट का मौका मिला था उनको। अविनाश का रनअप थोड़ा धीमा था, शायद थोड़े जल्दबाजी करने थे अविनाश को, लेकिन अंपायर ने रेफर किया टीवी अंपायर को रन आउट के लिए। करण पोर जी उत्तम दर्जा की फील्डिंग करण च्या माध्यमातून अपन नेहमीच पाहतो, रिंगणामध्ये उत्तम दर्जाचं कार्य फील्डिंग च्या माध्यमातून इथे आपण पाहू शकता। क्लोज एनकाउंटर टीवी अंपायर को एक कॉल किया है संडी पालकर ने मेन दूसरे अंपायर ने, और देखा जाएगा कि टीवी अंपायर क्या कहते हैं। स्लो मोशन एंगल वाइड एंगल पे दिखा जाएगा, अविनाश का रनअप थोड़ा स्लो था लेकिन उनका बल्ला पॉपिंग क्रीज के अंदर था या दूर, गेंद स्टंप पे कब लगी, बेल्स कब गिरे, इन चीजों को देखा जाएगा। फलंदाज फ्रेम मध्ये पाहायला मिळतो आणि याचं कारण काढो इथे नॉट आउट, घरामध्ये घरवापसी पाहायला मिळते। पल्ला अजूनपर्यंत मोठा गाठायचा आहे, 22 चेंडूने जिंकण्यासाठी 41 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम कोपरोलीला। अविनाश को थोड़ा रनअप तेज करना चाहिए, तेजी दिखानी चाहिए खेल में, इस बार तो बच गए। रोशन पाटिल स्टैंड एंड डिलीवर, 12-12 किंग, ये नाम नहीं ये ब्रांड है, दमदार आमदार चषक का 6 रन। पाटिल धीमी गति की बॉल, स्लोवर यॉर्कर किया था गेंदबाज कैलाश ने, इस बार बच गए। पिछली गेंद लॉफ्ट की थी, मिड विकेट पे छक्का मिला, इस बार फंसाया। स्लोवर पॉइजन इसे टेनिस क्रिकेट में कहते हैं, थोड़ी सी लेजर बॉल थी, इस बॉल पर आएंगे 0। 4 गेंद टीम का टोटल 18 बनता हुआ, दिल्ली काफी दूर है। रोशन पाटिल ऑन साइड बैक टू द बॉलर, कम बैक है कैलाश का, एक छक्का क्या लगा उसके बाद बढ़िया वापसी की, और बल्लेबाज के कमजोरी को जान के या अभ्यास पूर्वक गेंदबाजी करते हुए कैलाश पाटिल। फलंदाजाचा माइंड रिएक्ट केल्यानंतर हे चंडू कैलाशच्या माध्यमातून सफर केले जातात। ओहो भन्नाट वेग आहे, वेगावरती स्वार होत फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल ची राहिली समाप्ती। एकूण 12 चंडूंचा खेळ झालाय समाप्त आणि 12 चंडूंच्या खेळीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद एकूण धावा 18 आणि येणारे 18 चंडू जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता आहे। तर धन्यवाद, या ठिकाणी आपण जर पाहिलं 2 संघामध्ये नाणेफेक केली जाईल, एकीकडे आई 11 कोण संघाने त्यांच्या विरुद्ध केलेला श्रीकृष्ण स्पोर्ट्स सर्वेश 11 नागझरी संघ। मी मोहन गोणे साहेबांना विनंती करतोय, वाकलन म्हणून जे या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत, मोहन गोणे साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याचं टॉस करावं। सामना हा 5 षटकांचा असेल, पण कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा तुम्हाला नेम पाहायला मिळेल। एक चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते, आमदार चषक 2024 हे सुंदर पर्व। 2 संघामध्ये टॉस, आणि नाणेफेक या ठिकाणी नागझरी क्रिकेट संघाच्या बाजूने गेलाय। नाणेफेक जिंकलाय, एकंदरीत आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षण करत असताना एकंदरीत हे आपण आयोजन पाहतो रोशन शेठ पाटील आणि या संपूर्ण गावदेव क्रिकेट संघ कोपरोली यांच्या माध्यमातून, डे नाईट क्रिकेटच्या संकल्पनेबद्दल आपल्या आणि आयोजनामध्ये काय मत असेल? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली, धन्यवाद गावदेवी कोपरोली। नक्कीच शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक बोलूया। कोण संघाचा संघ नायक आमच्या समोर जोडला जातोय, तुमच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आल्या, हे संघाम सध्या कोण संघासाठी अतिशय लाभदायक राहिले, फलंदाजी गोलंदाजी मधून चांगला खेळ या संघाचा राहिले, एकंदरीत फलंदाजी करत असताना किती धावा जमवाल? 60 ते 70 धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही।
नक्की शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. जाऊया मॅचकडे. मॅच अतिशय रंगतदार पाहायला मिळेल. जाऊया रोशन पाटील आणि प्रवीण ठेंबे यांच्याकडे. मौसम है सुहाना, हर कोई आमदार चषक का दीवाना. रोशन, गुलाबी ठंडे आ चुके हैं, मैदान में ठंडी हवाएं बह रही है. शायद बल्लेबाज के लिए प्लस पॉइंट हो सकता है, क्योंकि हवाओं का साथ लेके वो बढ़िया स्ट्रोक भी लगा सकते हैं. नक्की गुलाबी ठंडी मध्य गारेगार वारा अंगाला पूर्णपणे झोमताना पाहायला मिळतो. गारेगार वातावरणामध्ये गरमागरमीचं क्रिकेट या उत्तरार्धामध्ये 100% पाहायला मिळेल. ओमकार नावडेकर जो बहुत फॉर्म में इस साल, इस गेंदबाज ने कई मैडन ओवर की है. इस गेंदबाज ने कई बार 6 गेंद पे 4, 6 गेंद पे 3 बचाए ओमकार. इस बार बल्ले के स्लॉट में करीबी मामला हो सकता है. जी कैच आउट. रोशन पाटिल की पारी समाप्त हुई. और जिस ओमकार नावडेकर की मैं चर्चा कर रहा था, रोशन, इस गेंदबाज ने इस साल तहलका मचाया, बहुत सारी बेस गेंदबाज की ट्रॉफी जीती, वो ये ओमकार. ओमकार की जय जयकार. पहिली मोटरसायकल जिंकणारा काढू संकेत बघत अप्रतिम झेल पकडला लॉन्ग ऑनला. रोशन, ये जो छक्का लगने वाला था हवा के विपरीत दिशा में था, इसलिए गेंद बाहर नहीं गई. जो मैंने चर्चा की थी, हवा बह रही है लेकिन ऑपोजिट में गेंद मारी रोशन पाटिल ने, इसीलिए उनका विकेट गिरा. अन्यथा अगर हवा के दिशा में होता तो 6 मिलते. अब बल्लेबाज के लिए बैटिंग ट्रैक पर आएंगे पप्पू पाडवी. जीतने के लिए मुकाबले में रन चाहिए 34, गेंदे बची है 16. कमाल का मुकाबला. ओमकार नावडेकर, ओमकार की जय जयकार हुई. रोशन को आउट किया. अब 16 गेंद पे 34. अर्नव पाटिल गोल्डन मैन ये मुकाबले का लुप्त उठा रहे. थोड़े निराश है लेकिन मुकाबला बन सकता है. राउंड विकेट स्क्वेयर कट किया, थर्ड मैन को बीट किया, लेमन कट पप्पू पाडवी के बल्ले से पारी की शुरुआत. रन मिलेंगे 4. त्या ठिकाणी सज्ज होते. ज्या ज्या प्रेक्षकांनी बॉटल यांच्या पडद्यावरती पाय दिले त्यांना विनंती असेल तो आपण पाय काढायचे. पप्पू पाडवी ये दिल मांगे मोर, 1 more 4. अगली बॉल जगह पे है. गेंद अच्छी गेंदबाजी ओमकार नावडेकर. रोशन, राजा रानी घोट ट्रॉफी में ओमकार नावडेकर ने तहलका मचाया. सेमीफाइनल में देवी सपाटा के खिलाफ 6 गेंद पे 7 बचाए और फाइनल में मलंगगढ़ की चिंचोली टीम थी वहां पर इसी गेंदबाज ने 6 गेंद पे 6 बचाए और वो चैंपियन ट्रॉफी मोरबी ने उठाई थी. छोटा पैकेट बड़ा धमाका वो ओमकार नावडेकर. रोशन का विकेट लेना ये सबसे बड़ी उपलब्धि थी. अब जीत के लिए चाहिए 14 गेंदे 30 रनों की आवश्यकता. अगली बॉल लॉफ्टेड शॉट है, मिस टाइमिंग है. मिड विकेट का फील्डर नजदीक आएंगे. फील्डिंग अच्छी है मोरबे टीम की. श्री गणेश मोरबे कोई गलती नहीं कर रही है. मैच मिलेगा सिंगल. अब आखिरी गेंद बची है 13 और जीत के लिए चाहिए 29 रन. 12-12 किंग, 6-6, 9 गाव देवी कोप्रोली को. उत्तम फील्डिंग ची आखणी केली जाते मोरबे संघाच्या माध्यमातून. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण ओमकारला पाहतो. आमदार ट्रॉफी डान्सर मोठा गाव संघाविरोधात धाकड अशी गोलंदाजी सफर केली होती याच ओमकार नावडेकरनं. या लढतीमध्ये सुद्धा कमबॅकिंग कार्य या गोलंदाजाकडून इथे साध्य केले जातं. अविनाश सोमवर्षी शानदार बल्लेबाज आहे. स्क्वेअर कट करना चाहते लेकिन बात नहीं बनी. अविनाश थोड़े कमजोर नजर आ रहे. उनका रनअप भी कमजोर था पहली गेंद पे. अब शॉट में भी थोड़ी कमजोरी. 0 आखिरी गेंद पर. अब जीतने के लिए 12 गेंदे और आवश्यकता है 29 रनों की, यानी 14.5 का रन रेट. रोशन, पहले ओवर में कमाल के रन बने थे अगर देखे. पहला छक्का लगा 11, उसके बाद कैलाश पाटिल ने 7 दिए और ओमकार नावडेकर ने 1 चौका लगने के बावजूद मैच 6 दिए. चौका लगने के बावजूद भी 6 रन, ये शानदार गेंदबाजी है. इकोनॉमिकल स्पेल इधे सद्य के लिए जाता है. कैलाश पाटिल ने जी वापसी दाखोली, फक्त 7 धावा देने खर्च किया. एक गड़ाला बात करने मधे यश प्राप्त झाले. त्यानंतर आला बॉलिंग ट्रैक वरती ओमकार नावडेकर. ज्या गोलंदाजाने फक्त धावा खर्च केला असा आता पल्ला गाठायचा आहे. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 29 धाव संख्येचा. मैनहट्टन चार्ट को देखेंगे तो यहाँ पर ऑरेंज कलर में आप देख सकते हैं टीम
मोरबे और ब्लू कलर में देख सकते कोपरोली। लगभग देखा जाए तो तीन ओवर में मोरबे के रन थोड़ा ज्यादा थे और कोपरोली के थोड़े कम, लेकिन चौथे ओवर में मोरबे टीम ने सबसे अधिक रन बनाए 16 के ऊपर और वो चौथी ओवर अब वापिस पे की जाएगी मोरबे के द्वारा कोपरोली के लिए। पप्पू पाडवी अविनाश ये दो बल्लेबाज होम ग्राउंड पे खेल रहे, यहाँ पे वो अभ्यास करते प्रैक्टिस करते, लेकिन अभी इम्तियान है। कैलाश पाटिल परफेक्ट यॉर्कर लेजर बॉल बल्ले के जड़ में खड़े खड़े थाम के रखा। रोशन बॉलीवुड में एक डायलॉग है, कोई भी जगह से हिला तो भून डालूंगा, वो ये ताबड़तोड़ गेंद थी। नक्कीच भन्नाट वेगाचा चंडू सफर केले कैलाश पाटिल गोलंदाज टीम मोरबे। प्रहार करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक चंडू खाली येईल, अप्रतिम अप्रतिम आपण आज झेल पाहिला आणि सनीच्या माध्यमातून हा सणसणीत झेल, अजून एक विकेटचं बदन। हो गए 10 गेंद पे 29 छाए कोपरली को, क्या कोपरली टीम कहेगी इलाका हमारा धमाका हमारा, या मोरबे टीम कहेगी इलाका तुम्हारा और धमाका हमारा। नए बल्लेबाज बैटिंग ट्रैक पर आएंगे कोपरोली। दीपक फड़के सर ने कहा था पहले सत्र में कोपरोली में नए खिलाड़ी को इस मैच में मौका दिया है, शायद वो नए खिलाड़ी को चमकना होगा, अगर वो चमक गए तो मेन टीम में बड़े मैच में रोशन उनको ये सुनहरा मौका मिल सकता है। नक्कीच या संधीचं सोनं करावं लागेल। नवीन आलेला काढू प्रथमेश पाटील आणि आपल्या खेळीच्या माध्यमातून प्रेक्षणीय इनिंग इथे साध्य करावी लागेल। ओहो काहीसा व्यत्यय जाणवतोय आणि ते डेड बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळेल। सन्माननीय अतिथीगण आर्किटेक्ट इजाजी सय्यद, त्यानंतर विनायकजी पाटील, त्यानंतर सन्माननीय इजाज सय्यद, परेशजी पाटील, बाराम चोरगे, फ्युचर होम बिल्डर्स यांचे ते शुभागमन, आपलं मनपूर्वक स्वागत। अर्णव पाटीलला तुम्ही पाहता स्क्रीनवरती आणि त्याच्यासोबत वाकलनचे आमचे प्रतीक जे घोणे देखील आहेत, अक्षय आज वाटतं आले नाही उद्या येतील आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया, परंतु भविष्यातील आमदार चषकाचे आयोजक तुम्ही अर्णव पाटील यांना पाहतात, त्यांच्या माध्यमातून भविष्यातील स्पर्धा पाहायला मिळेल। लॉफ्ट करने की कोशिश, प्रथमेश पाटिल को सुनहरा मौका है, जैसे हमने चर्चा की थी नए खिलाड़ी को मौका मिला है तो उस मौके पे आपको चौका छक्का लगाना होगा। अब जीत के लिए चाहिए 9 गेंदे 29, तीन डॉट गेंदे लगातार आई, ये प्रेशर अब कोपरुले टीम पे कैलाश पाटिल ने डाला है। शानदार गेंदबाजी, दबाव तंत्र मध्ये काहीसा खेळ राहिला परंतु वेगवान फटके ही खेळावे लागतील। प्रथमेश पाटिल नमक काढूला, ओहो फटका फसलाय, क्षेत्ररक्षक सज्ज असतील, रनिंग कॅच पकडली आहे मित्र म्हणेन राहुल पाटील, अजून एक गडी बाद टीम कोपरुलीचा। कितना है दम और कौन होगा बाजीराव सिंघम, स्लोवर बॉल भी कैलाश पाटिल के पास थी रोशन, जिस तरीके से प्रथमेश बड़ा शॉट खेलना चाहते गेंदबाज को पता था, गेंद की रफ्तार धीमी की, ओवर पिच बॉल रखी, टाइमिंग थोड़ा खराब किया बैट्समैन का और प्रथमेश की पारी समाप्त हुई। चार गेंद पे कोई रन नहीं, दो गेंद अगर डॉट आए तो शायद ये मैटर ओवर होगी विकेट के साथ। प्रवीण दोन षटकार दोन चौकार चार सिंगल्स आणि त्यानंतर एक ही धाव इथे बनताना पाहायला मिळत नाही आणि याचंच कारण काहीसा बाकफुटला संघ राहिलाय, रिंगण तोडलंय परंतु रोखलं जाईल, दोन धावा चपलाईने प्राप्त केल्या जातील। गोलंदाजीच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह कार्य राहिले टीम डागणेश्वर क्रिकेट संघ मोरबे यांचं आणि त्याच्या जोरावरती मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न, परंतु अजूनपर्यंत मॅच बॅलन्स राहिली आहे, 7 चेंडू 27 धावा बनू शकतात। मुकाबला अच्छा है, रोशन नितिन पाटिल ने पहली गेंद पे छक्का मारा था पहले ओवर में और कोपरोली के दर्शकों ने तालियां बजाई थी, मुझे लगा कि मुकाबला वन साइड देखने मिलेगा, नितिन पाटिल फॉर्म में थे लेकिन उनका विकेट गिरा, रोशन पाटिल का विकेट गिरा, मैच में टर्निंग पॉइंट हुआ। तीसरी यॉर्कर कैलाश पाटिल, तीन यॉर्कर इस ओवर में, शानदार गेंदबाजी, आखिरी गेंद पे मिलेगा मैच सिंगल, ओवर समाप्त हुई 4, 7 गेंद पे 27 की जरूरत थी, अब बची 6 गेंदे, जीत के लिए 26 की आवश्यकता। कमाल का मुकाबला रोशन, क्या ये मुकाबला अविनाश अपने अंदाज में फिनिश करेंगे,
या आखिरी गेंदबाज वापिस पलटवार करेंगे। खरेतर फलंदाजांनी चांगला स्टार्ट दाखवला होता। नितीन पाटील षटकारानं खातं खोललं होतं, रोशन पाटील यांनी सुद्धा षटकारानं खातं खोललं होतं, रोहित पाटील चौकारानं खातं खोललं होतं, पप्पू पाडवी ज्यानं चौकारानं खातं खोललं, म्हणजे प्रत्येक फलंदाजाकडून आक्रमकता सिद्ध झाली, परंतु अंतिम टप्प्यामध्ये विकेट गेले याचं कारण काहीसा बागपुडला पाहायला मिळतो कोपरवली, परंतु अजूनपर्यंत मॅच बॅलन्स आहे। 6 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता। ऑन स्क्रीन पर हमारे आधारस्तंभ सन्मानीय माजी सरपंच चिपले ग्रामपंचायत आदरणीय रमेश शेठ पाटिल, इनका यह आयोजन देखने मिलता हुआ शानदार उनकी तस्वीर है। रमेश शेठ पाटिल इनका सबसे बड़ा योगदान आमदार चषक 2024 के लिए 9वें सीजन के लिए हमेशा देखने मिला है। रोशन नक्की उत्तम दर्जाच आयोजन या आयोजक मध्यमातून इथे सफर केले जात, तितकीच बलशाली बलवान मॅच क्रिकेट रसिकांच्या भेटीला येते। 6 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय करण पोरजी पहिली बॉल 6-26 का समीकरण। हाफ हेलीकॉप्टर मिड विकेट को किया टारगेट, गेंद सीमा पार गई, लॉफ्टेड शॉट 4 के साथ की है शुरुआत। अब बची गेंदे 5, रन चाहिए 22 और ये 207 नंबर का चौका आमदार ट्रॉफी में लगता हुआ। नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये दिलासादायक खेळ पाहायला मिळतो। समोर बॅटिंग मार्क कधी काढू आक्रमकतेने खेळतोय मंगेश ठाकूर, ऑन फायर, चांगले फटके या फलंदाजाच्या बाटमधून येताना पाहायला मिळत आहेत। अंतिम टप्पा 5 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता। मॅच ऑन, रोमांचक मॅच। पहिली गेंद पे करण पोरजी का स्वागत, 4 रन। धीमी गति की बॉल फसाया, मिड ऑफ नजदीक है, मिल गई विकेट और ये सफलता मिली है करण पोरजी। मंगेश ठाकुर बाहर जाएंगे। अब जीत के लिए चाहिए 4 गेंद 22 3 छक्के 1 चौका। अब एक बड़ा बल्लेबाज लॉन्च करना होगा कोपरोली को। अंतिम टप्प्यामध्ये काहीसा दबाव तंत्रामध्ये खेळताना आपण कोपरोली संघाला पाहिलं, परंतु गोलंदाजांचं कौतुक करेन कौतुकास्पद गोलंदाजीची आपण सफर पाहिली। विनीत फडके, कैलास पाटील, त्यानंतर ओमकार नावडेकरनं उत्तम गोलंदाजी सफर केली आणि अंतिम टप्प्यामध्ये करण पोरजी ऑन फायर। बॅटिंग ट्रॅक पर आएंगे शैलेश पाटील। शैलेश को एक जबरदस्त पारी निभानी होगी, किरदार निभाना होगा। 3 छक्के 1 चौका चाहिए 22 4 गेंदों पे कोपरोली को। चारों गेंद सीमा पार होनी चाहिए तो कोपरोली इस मैदान पे अपनी जीत हासिल करेगी। रोशन एनिमल मूवी आपने देखी होगी, रणबीर कपूर ने 3 घंटा एक्टिंग की थी, लेकिन बॉबी देओल 15 मिनट के लिए आए थे और 15 मिनट का रोल सुपर डुपर हिट हुआ था। वो किरदार शैलेश पाटिल को निभाना होगा सुपर डुपर हिट का, क्योंकि लोग किरदार को याद रखते चेहरे को नहीं। नक्कीच रणझुंजार खेल हा साकार करायचा आहे, काढू शैलेश पाटील एक आगल्या वेगळ्या शैलीने फटके खेळावे लागतील। 4 चेंडू 22 समीकरण। ओहो फुलर लेनचा बॉल, टीम कोपरोली संघासाठी पोषक होता इथे मोठा फटका, येणं गरजेची बाब होती, पंचांचा इशारा नो बॉल। ये क्या हुआ हे प्रभू, कोपरोली के दर्शक यही बोल रहे होंगे ये क्या हुआ, नो बॉल पे इनको बैट कट तो करनी थी, चौका मिलता पीछे। शैलेश पाटिल का ध्यान कहां पर है, मुकाबले में इनका ध्यान नहीं है। अब बची है गेंदे 4 रन चाहिए 20, फ्री हिट बॉल है अविनाश के लिए, अविनाश यानी अनडिस्ट्रॉय। ये मौका छोड़ दिया शैलेश ने, सिर्फ बैट कट करनी थी, लेकिन अविनाश को फ्री हिट बॉल 4 पे 20। ऑन साइड मिड विकेट, डीप बैकवर्ड स्क्वायर लेके बीच में तड़ाका, और ये स्टाइल था अविनाश का 6 रनों के लिए। अलीकडचा नो बॉल खूप काही सांगून जाईल, तिथे मोठा फटका येणं गरजेची बाब होती। आता चित्त थरारक नजराणा या मॅच मध्ये पाहायला मिळतो। अनेक वेळा कारनामा केलाय फलंदाज अविनाश, सोमवंशी आक्रमक झालाय। 3 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे। ट्रेडिशनल शॉट, मस्तक पे दस्तक दी अविनाश ने। इनका नाम अविनाश अनडिस्ट्रॉय, जिसका कोई विनाश नहीं कर सकता। और कई बार इन्होंने बूम बूम पारी खेली है मैच फिनिशर की, जब टीम को 6 पे 24 चाहिए होते, 20 चाहिए होते, इनका बल्ला चलता है। अब जीत के लिए 3 बॉल 14 रन चाहिए। अगर शैलेश पाटिल बैट कट भी करते ना तो शायद 8 या 9 रन बचते, वो चौका तो मिलता, लेकिन उनका ध्यान नहीं था मुकाबले में। अब 3 पे 14। जी जान से खेल करावा लागेल। सर्वाधिक अनुभवी काढू अविनाश सोमवंशी बॅटिंग मार्क वरती आहे आणि आता 3 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता। बॉलिंग ट्रॅक वरती करण पोरजी इथे सज्ज असताना
ओहो इथे बोल्डिंग दंडा बाहर दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी करण पुरजीच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. चौदह चाहिए, अविनाश ने निराश किया, स्वीप करना चाहते, लेग स्टंप पे गेंद गिरी, यॉर्कर में करम पोर्जी को विकेट मिला और डीजे नितिन ने गाना सेट करके रखा था, धक धक करने लगा, उन्हें लगा कि दो पे 12 बचेंगे लेकिन ऐसा नहीं, दो पे 14 बचे रोशन और ये मुकाबला थोड़ा सा वन साइड निकलता हुआ. शैलेश साठी सुवर्ण संधि होती जिते एक देखना फटका खेलना गरजेज हो तिथे धावा न ये चांगल डाल टीम कोपरुली संघासाठी. डीसीसी मोरबे संघ आता मैच मध्ये शिरकाव करतोय. दोन चेंडू 14 पिछले ओवर में 3 रन आए कैलास पाटिल के ओवर में, इसीलिए मुकाबले में रन नहीं बने. रोशन मुकाबले का टर्निंग पॉइंट था कैलास पाटिल ओमकार नावडेकर की ओवर. तीसरे ओवर में 5 आए 6 और चौथे ओवर में 3 आए, यानी पिछले 12 गेंदों पे मैच 9 रन बनाए कोपरोली ने. अगर वहां पे ज्यादा होते तो आप जीतती कोपरोली. आणि फिल्डिंग च्या माध्यमातून सुद्धा अतिशय देखणे कार्य राहिले टीम डीसीसी मोरबे या संघाचं. उत्तम झेल पकडले फिल्डिंगच्या माध्यमातून, खूप साऱ्या धावा या संघानं वाचवले आणि याचंच कारण मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत पकड आहे. एक गेंद पे 14 चाहिए, इसके बाद मेहमान नवाजी के लिए दीपक फटके सर के साथ जुड़ेंगे. मुकाबले में औपचारिकता बची है. रोशन पाटिल का विकेट गिरा उसके बाद पूरी टीम पस्त हो गई, ये कहना भी यहाँ पे जरूरी होगा क्योंकि रोशन ने ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी. उनके बल्ले से एक छक्का आया था और शानदार पारी खेली थी. करम पोर्जी का कमबैक है, आखिरी गेंद बची है, मुकाबला यहाँ पे आखिरी गेंद के बाद थोड़ा फिनिश हो जाएगा. डॉक्टर संकेत खोंडे इन एक्शन, बैटिंग मार्क वरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. ओहो वेगवान चेंडू परंतु लाइन लेंथ मध्ये पाहायला मिळत नाही. पंचांचा इशारा तो व्हाइट बॉल आणि धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 40. वारंवार मोठे फटके खेळल्याच्या नादामध्ये विकेट पडले आणि याचंच कारण मॅच मध्ये पूर्ण मजबूत पकड आहे टीम मोरबे या संघाची. रोशन आज दोपहर 3 बजे से कोपरोली टीम की चर्चा थी कि गेम प्लानिंग कैसे रखेंगे और 3 बजे के बाद जो टाइमिंग हुआ शायद उस पर कुछ काम नहीं कर पाए, लेकिन आखिर क्षणों में कोपरोली टीम यहाँ से पस्त होती हुई तो मुकाबला जीता है टीम श्री गणेश मोरबे. अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा. चलिए अगला मुकाबले के लिए कौन और श्री कृष्ण स्पोर्ट नागझरी आपको तैयार रहना है. दोनों टीम